अहमदनगर शहरातील मुकुंदनगर भागामध्ये 4 वर्षीय समर शेख या चिमुकल्याचा हौदात पडून दुर्दैवी मृत्यू झालाय. तर खेळता खेळता कुचकामी झाकणामुळे तो हौदात पडल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे. दरम्यान खेळत असताना गल्लीत असलेल्या हौदाचं एक झाकण कुचकं असल्याचं समोर आलं आणि त्याचवेळी हौदात पडून या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तब्बल 5 तासांनी समरचा मृतदेह हौदातनं बाहेर काढण्यात आलाय. हौदाचं झाकण न बसवणाऱ्या संबंधित व्यक्तीवर आता कारवाईची मागणी होतीय. आपण पाहतोय अतिशय धक्कादायक आणि तितकीच दुर्दैवी ही बातमी म्हणावी लागेल. या संदर्भातल्या व्यक्तीवर कारवाई करावी अशी ही मागणी आता केली जाते. हौदाचं झाकण तुटल्यामुळे या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला, त्यामुळे आपल्या पाल्यांवर आपल्या मुलांवर लक्ष ठेवा असं वारंवार खरं तर साम टीव्ही कडून आवाहन केलं जात आहे. मात्र तरी सुद्धा एवढ्या 4 ते 5 दिवसांमध्ये चिमुकल्यांच्या मृत्यूच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे तुमची मुलं कुठे जात आहेत, कुठे खेळत आहेत यावर बारकाईनं लक्ष देणं गरजेचं आहे.